subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार, तुम्ही पाहत आहात इचलकरंजी न्यूज टाइम. आजची ठळक बातमी. सिने अभिनेत्री कंगना रानौत हिने केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद कोल्हापूर जिल्ह्यातही दिसून आले. कोल्हापूर जिल्हा शिवसेना व शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने इचलकरंजी येथे शिवतीर्थ चौकात निषेध व्यक्त करण्यात आला व कंगना रानौत तिच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून घोषणा देण्यात आल्या. मुंबईची तुलना पाक व्यापी काश्मीरशी करणाऱ्या व पोलीस यांना बदनाम करणाऱ्या कंगना रानौतचा निषेध कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी यांच्याकडून करण्यात आला. त्यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हा प्रमुख महादेव गौड, जिल्हा संघटिका मंगल चव्हाण, सयाजी चव्हाण, मलकारी लवटे, महेश बोरा, नगरसेविका उमाताई गौड, मंगल मुसळे व महिला आघाडीसह शिवसैनिक उपस्थित होते. महिला म्हणून तर अशोभनी आहेच आहे, पण एक शिने फाडका जिना भरभरून या मुंबईमधून घेतलं आपल्या प्रसिद्धीला वाव मिळाला. आणि तीच कंगना रानौत काश्मीर प्रमाणे मुंबई वाटते म्हणून म्हणते. आणि महाराष्ट्राचे जे भूषण आहेत महाराष्ट्र मुंबई पोलीस, त्या पोलिसांच्या कामगिरीवर गैरविश्वास दाखवते म्हणून या ठिकाणी मी कंगना रानौतचा. कंगना रानौत हिने मुंबई पोलिसांच्याबद्दल, मुंबईबद्दल, महाराष्ट्राबद्दल जे काही चुकीचं वक्तव्य केलं आहे त्याबद्दल शिवसेनेच्या वतीनं प्रथमतः मी तिचा जाहीर निषेध करतो. मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून एवढंच सांगतो की आपल्या वाचाळ आपल्या जिभेला लगाम दिला नाही तर निश्चितपणानं कोल्हापुरी पायतांचा प्रसाद आमच्या महिला आघाडीच्या वतीनं तुला मिळणार आहे. हे विसरू नकोस. पद्मावत पिक्चरचं शूटिंग सुरू होतं, त्या मसाई पठारवर तुझा स्टेज जाळायचं काम त्या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केलं आहे. पुन्हा एकदा जर जास वाचाळ या ठिकाणी आपली जीभ घसरवलीस तर निश्चितपणानं या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठेही तुझं शूटिंग सुरू असेल किंवा महाराष्ट्रात शूटिंग सुरू असेल तर शिवसेना शूटिंग बंद पडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ही आमची भूमिका आहे. पाहत रहा इचलकरंजी न्यूज टाइम, एक शोध सत्यासाठी.